लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना इगतपुरीतील खंबाळे विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानी परिसरात घडलेली आहे। रविवारी सकाळी 9:30 सुमारास ही महिला कपडे धुण्यासाठी गेलेली होती। या महिलेचे वय अंदाजे 40 वर्षे इतके होते। यावेळी काही व्यक्तींनी महिलेवर अत्याचार करत तिचा खून केला। महिला अजूनही घरी का परतली नाही हे पाहण्यासाठी नातेवाईक खदानीजवळ गेले असता ही घटना उघडकीस आलेली आहे। यावेळी घटनास्थळ एक संशयित व्यक्तीला पकडून घोटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय तर इतर संशयितांचा तपास सुरू आहे। यामुळे इगतपुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। चौधरी ह्या तिथं लोकांची शेती करत होत्या वाट्यानी वगैरे करून राहायचे तिथं, तर ह्या तिथं धुणं धुवायला एक छोटासा तिथं खाण आहे, त्या खाणीमध्ये पाणी आहे, तिथं सर्व आजूबाजूचे लोक धुणं धुवायला जातात। तर तिथं जाऊन तिथं त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून मर्डर करण्यात आलेला आहे। दगड डोक्यात आपटून वगैरे सगळं, पण ते भर दिवसा झालेलं आहे। त्याच्यात आज रोज संध्याकाळी 6-7 दरम्यान घोटी पोलीस स्टेशनचे साहेब तिथं रोज फिरायला जातात। त्यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतची सुद्धा तक्रार केलेली याच्या आधी ग्रामपंचायत की तिथं बाहेरचे लोक येतात, इकडं वैतरणा डॅम आहे, तिथं कोणी येऊन काही मुलींची छेडछाड धुण्याला येण्याला आमच्या बायांना त्रास देणं वगैरे तरी कुठलीही मनावर घेतलेली नाही। आज बी तुम्ही सर्व तिथं आले, आजूबाजूला बघितलं 1000-2000 बाटल्यांचा काचांचा खच त्या झाडांखाली इकडं तिकडं कमीत कमी 5-50 एकरचा एरिया येतो त्या एरियामध्ये असतो, आणि साहेबांच्या समोर दारू पित असताना कधी साहेबांना लेखी देईल असताना सुद्धा कधी मनावर नाही घेतली गोष्ट। दुसरी गोष्ट, जिडं ज्या बाईचा मर्डर झाला ज्यांनी केला त्यांनी तिथंच खाली वाघ्याच्या वाडीला गावठी दारू धंदा आहे, कुठलाही लिगली नसताना त्या तिथून दारू पिऊन आरोपींना तिथं जाऊन एकटी बाई धुणं धुवायला गेली, तिचे कपडे सुद्धा तिथं पडलेले, डोक्यावरची पाटी, आणि ती तिथंच तांबाटे वगैरे लावून त्यांचं उदरनिर्वाहाचं कुटुंबाचं, तर त्या बाईला तिथं नेऊन आज तिच्या बाबतीत ही गोष्ट झाली। आम्ही जगायचं का मारायचं मला हे विचारायचं आहे। आणि घोटी पोलीस स्टेशन जर म्हटलं फक्त पैशाच्या आणि पैशाच्या दोन नंबरच्या धंद्यामागं पळतं ते, जो तक्रार करायला जाईल त्याच्यावर उलटे गुन्हे दाखल करायचे आणि त्याला ब्लॅकमेलिंग करायचं, त्याच्यावरती काहीतरी तुला हे करू ते करू असं करून वारंवार इथं असं चाललं आहे। समाजामध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, सर्वांच्या डोक्यात ही गोष्ट आलेली आहे की इकडे गावठीचे दारूचे धंदे आम्ही गावातले सुद्धा बंद केले, आता रस्त्यावर लोकांनी टाकले, बाहेरचे लोक येऊन तिथे धंदे करतात गावठी दारूचे, तरी यांना सांगून सुद्धा ह्या लोकांना त्याच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा असल्यामुळं हे बंद करती नाही। आज आम्हाला ही अपेक्षा या खाकी वर्दीकून करायला लागू राहिली का बा, आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? जर जो दोन नंबरवाला आहे त्याचं पोल खोल उघडं करायला गेलो तर आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायला प्रयत्न करायचे किंवा आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे, इथून भूमिका सुरू आहे। आणि राहिली सारली गोष्ट, आज दिवसा ढवळ्या या महिलेचा एक शेती करून पोट भरणारे लोक आज आमच्या घरातली स्त्री आहे, ती तिचा निर्गुण दिवसा ढवळ्या 10:30 मर्डर झालेला आहे आणि अत्याचार करून तिचा मर्डर केलेला आहे। मी स्वतः प्रत्यक्ष जागेवर स्थळी जाऊन बघून आलेलो आहे। तर माझी एवढीच विनंती आहे, ह्या घोटी पोलीस खंबाळे विश्रामगृह परिसर हा सध्या मद्यपींचा अड्डा बनला। याच विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानीत ही दुर्दैवी घटना घडली आहे। घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। घटनेनंतर जमावानं पोलीस ठाण्यात घेराव घातला, संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या वतीनं केली जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, इगतपुरी।